अंधश्रद्धा निर्मूलन नाटकचे कॅरेक्टर आहे दामिनी मूर्खे, हिचा कॅरेक्टर आहे महेश, रेवती काकडे, देवी तांत्रिक बनलेली आहे ती, धनश्री खारकर, बकुबाई, खुशबू शेंडे, समाजसेविका प्राची राठोड, आशा मानसी लाटकर, नर्स प्रणाली मुंगळे, रुग्ण साक्षी कनोजे, शारदा प्लीज अप्रिशिएट ताया. आमच्या या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आहे आमचा आदर्श सर. आमचं हे नाटक तालुका लेवल वरून प्रदर्शित केलं गेलेलं आहे. त्यांनी वेळ दिलेली होती 8 मिनिटाची, पण आमच्या विद्यार्थिनींनी हे नाटक 7 मिनिटात पूर्ण करून या नाटकाला प्रथम क्रमांक मिळवला होता. ताळाच्या गडगडाने स्वागत करा आमच्या विद्यार्थ्यांचं. अंधश्रद्धा निर्मूलनावर नाटिका आहे यांची. ही औषधी घरी आणून ठेवा. ज्या व्यक्तीला
विषारी या बिनविषार सापाची लक्षणे मी तुम्हाला पुढील भेटीत सांगते. धन्यवाद. Thank you.
मित्रांनो, तुम्हाला वाटते खरी देवी आहे? अहो आता दूषित अन्न, दूषित पाणी, न उकळलेल्या इंजेक्शनच्या सुया, दूषित रक्त चढवणे, अति दारू पिणे, यकृताला आलेली सूज यामुळे होते. या आजाराचा लवकर योग्य उपचार केला नाही तर तो जीव पण घेऊ शकतो. डॉक्टरांकडे याचा इलाजच नाही तर गैरसमज आपण करून घेतो. परंतु गावठी वैद्यांना कावीचे प्रकार माहीत नसतात. तो एकाच प्रकारचे औषध सर्व रुग्णांना देतो, त्यामुळे रुग्णांची प्रकृती अधिकच बिघडत जाते. तुम्हाला सांगते, डोळ्याचा व नखाचा रंग पिवळा झाल्यास त्या रुग्णाची नकवी एका छोट्या बॉटल मध्ये घेऊन त्यात कापून टाकावा. कापडाचा रंग पिवळा झाल्यास पुढील तपासणीसाठी डॉक्टरांकडे पाठवा. डॉक्टरांकडे रक्त तपासणी होईल. रक्त तपासणीनंतर निदान होते व योग्य औषधाने व पथ्य पाळण्याने हा आजार दुरुस्त होऊ शकतो. परंतु मांत्रिकांकडे व गावठी वैद्यांकडे जाऊ नका. सांगत आहे की जर तुमच्या घराजवळच्या कोणाला कावीळ झाला तर तुम्ही काय करणार? आम्ही दवाखान्यात जाणार. सांग ना मेश, जर तू जर इतर कोणाला सर्पदंश झाला तर तू काय करशील? सर ठीक आहे ना साहेब. धन्यवाद.